भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत NDRFचे एक पथक पूर्वस्थितीत आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे दाखल झाले. दरम्यान जिल्ह्याला ज्याज्यावेळी रेड अलर्ट अथवा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात येईल अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषतः पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यांमध्ये तसेच उर्वरित तालुक्यांमधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीनं सुरक्षित स्थळी हलविण्याची कारवाई ही करण्याची जबाबदारी ही संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहील असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.